मित्र हो आपण हा जो मुंगळा बघत आहात बघा विचार करा याचा अर्धा अंग तुटलेला आहे आणि अक्षरशः अर्धा अंग घेऊन तो किती थटात आणि किती आयटीत चालत आहे जसं की त्याच्यासोबत आयुष्यात काही घडलंच नाही एवढ्या थटात आणि डामडवलात तो मार्गस्थ झालेला आहे त्याच्या दिशेनं निघालेला आहे खरं तर माणसानं याच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे आपल्याला छोटी जखम जरी झाली तरी आपण आस्रू ढाळत बसतो आपण दुःख करत बसतो परंतु बघा अक्षरशः अर्धांग तुटलं होतं याचं हा का ह्याला कुणी आयसीओत नेला असेल का ह्याला कुणी हॉस्पिटलमध्ये नेला असेल का काहीच नाही परंतु त्याची जगण्याची जिद्द किती आपट आहे बघा तो पडतोय उठतोय चालतोय जसं काय त्याच्यासोबत काहीच घडलं नाही अशा थटात आणि अशा आय तो निघालेला आहे खरं तर एका कादंबरीमध्ये एक सुंदर वाक्य आहे की भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी माणूस जन्माला आलेला नाही एखादं स्वप्न पाहणं ते फुलवणं ते सत्यात उतरावं म्हणून धडपडणं दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी रक्ताळलेल्या पावलांनी पुन्हा दुसऱ्या स्वप्नामागं धावणं मानवी मनाचा हाच धर्म आहे मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो, तो याचमुळे आणि बघा खऱ्या अर्थानं अर्ध अंग तुटून सुद्धा जगण्याची जी, जी जिद्द आहे ह्या मुंगळ्याची ती किती अफाट आहे ती किती बुलंद आहे जसं धडधाकट असलेलं मुंगळं ज्या थटात आणि ज्या आयटीत चालतात त्या आय टीत हा निघालाय तो विसरून गेला आहे की माझं अर्धांग तुटलेला आहे आणि माझ्यासोबत मोठा अपघात झालेला आहे माझ्यासोबत इतरांपेक्षा काहीतरी वेगळं झालेलं आहे हे सगळं तो विसरून गेलेलं आहे आणि तो त्याच्या दिशेनं त्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या इच्छित स्थळी तो मोठ्या टीमध्ये मोठ्या थाटामध्ये निघालेला आहे त्याची चालण्यातली आईट त्याची जगण्याची जिद्द हे सगळंच अत्यंत प्रेरणादायी आहे आणि खऱ्या अर्थानं आपण याच्याकडं बघून नवी प्रेरणा घ्यावी यासाठी मी आवर्जून हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये यावर नक्की कमेंट करा धन्यवाद